नमस्कार, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा प्रकारचे एक सुंदरशी महादेवाची पिंड कशी बनवायची हे सांगणार आहे। तर या पिंडीसाठी मला बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या की कशी बनवायची ते आम्हाला सांगा म्हणून। तर आज बनवायला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। तर चालू करूयात। त्याच्यानंतर हे जे कपाट आहे, या कपाटावरती हा जो आपण वरचा भाग बनवलेला आहे महादेवाच्या पिंडीचा, तर हा ठेवून कट करायचा आहे। अगोदर असं ठेवायचं आणि ह्याला इथं पेन नाखायचं। आखून झाल्याच्यानंतर आपल्याला कट करायचा आहे। तर पेनने मी आखलेला आहे। आता हा भाग पूर्ण कट करून घ्यायचा कात्रीनं। हे कपाट मी कट केलेलं आहे। आता याला आपल्याला हा जो खालचा पार्ट आपण बनवलेला आहे याच्यामध्ये व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हा जो एक्स्ट्राचा भाग आहे हा सगळा आपला पुन्हा आपण बॉर्डरच्या याच्यामध्ये वरती येईल। अशा प्रकारे वर घ्यायचं आहे। इथं थोडंसं माझं कपाट कमी पडल्यामुळं ते कपाटाचाच दुसरा भाग कट केलेला आहे, इथं ठेवू। अशा प्रकारे तर इथं खालच्या ह्याच्यामध्ये मी असं कपाट घातलेलं आहे। आता हा जो वरचा पार्ट आहे याच्यावर असं आपल्याला ठेवायचं आहे। आणि ठेवल्याच्या नंतर इथं पूर्ण सगळ्या साईडनं आपल्याला मुके खांब घेऊन बॉर्डर करायचे आहे। तो सगळ्यात अगोदर अशा प्रकारे सुई घातली याच्यामध्ये, इकडचा वरच्या पार्टचा असा घ्यायचा, मध्ये सुई घालायची साखळीमध्ये आणि पुन्हा लई खालच्या याच्या साखळीमध्ये सुई घालून अशा प्रकारे इथं बाहेर काढायची आणि मुका खांब घ्यायचा आहे। तर इथं आपल्या प्रत्येक याच्यामध्ये मुका खांब घेत जायचं आहे। अशा प्रकारे मुका खांब घेत हा राऊंड आपल्याला इथून इथपर्यंत पूर्ण करायचा। इथपर्यंत हा पूर्ण केल्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये आपल्याला कपडा घालायचा आहे, जेणेकरून हे थोडंसं असं उंच दिसेल आणि ही जी साईडची बाजू आपण बनवलेली आहे ती थोडीशी अशी तैट होईल। तर मी इथून पूर्ण भागाला इथपर्यंत मुका खांब घेते आणि पुढचं तुम्हाला दाखवते। अशा प्रकारे मी इथून पूर्ण बॉर्डर घेतलेली आहे मुके खांब घेऊन। तर इथपर्यंत मी मुके खांब घेतलेले आहेत। तर ह्याच्या आतमध्ये आता आपल्याला इथं कपडा घालायचा आहे। ह्याला व्यवस्थित दाखवतं कपाटाला पण सेट करून घेऊयात। घेतल्याच्या नंतर ह्याच्या आतमध्ये आपण कपडा घालायचा। आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला कपडा घालायचा आहे। तर हा काळ्या कलरचा कपडा आहे, याला ह्याच्या आतमध्ये इथं घालायचा। व्यवस्थित घालायचं आहे, कुठेही जास्त असं वर खाली दिसून एकदम असं प्रॉपर शेपमध्ये अशा पद्धतीने घालायचं आहे। हा कपडा घातल्यामुळं पिंड्याची साईज थोडीशी मोठी दिसते। तुमच्यापाशी जर कापूस असेल खूप सारा तर तुम्ही कापूसही घालू शकता। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इकडची बाजू थोडीशी अशी फुगीर झालेली आहे आणि इकडची अशी थोडीशी खाली आहे। ही बाजू अशी एकदम गच्च घातल्यामुळं असं जास्त दबणार नाही। तर मी या सगळ्यामध्ये कपडा घालते आणि पुढचं तुम्हाला दाखवते। तर इथं माझे कपडा घालून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। तो पूर्ण ह्याच्यामध्ये मी असा कपडा घातलेला आहे।
आणि आता इथं जी राहिलेली बाजू आहे मुके खांब घ्यायचे त्याला मुके खांब घेऊन इथपर्यंत मुके खांब घ्यायचे आहेत पूर्ण इथून इथपर्यंत ह्या टोकापर्यंत मुके खांब घ्यायचे आणि इथं मुके खांब घेऊन झाल्याच्यानंतर जसा इथं कपडा घातलेला आहे सेम तसाच इथं आडव्या पट्टीलाही कपडा घालायचा आणि पुन्हा वापस इथून असे मुके खांब घेत इथं क्लोज करून टाकायचं तर मी एवढं सगळं विणते आणि पुढचं तुम्हाला दाखवते अशा प्रकारे माझी महादेवाची पिंड पूर्ण झालेली आहे विणून तुम्ही बघू शकता इथं मी जॉईंट केलेलं आहे जॉईंट करून गांठ मारलेली आहे इथं ही महादेवाची पिंड एवढी मोठी झालेली आहे साईजला इथं मी जी बॉर्डर बनवलेली आहे ती आहे तुम्ही बघू शकता हो काही बॉर्डर बनवलेली आहे ती मुके खांब घेऊ आणि याची उंची एवढी झालेली आहे अशा प्रकारे ही महादेवाची पिंड माझी पूर्ण झालेली आहे तर याच्या खालच्या बाजूला इथं आपल्याला अशा प्रकार असा एक पेन घालायचा आहे जेणेकरून आता ही महादेवा ही पिंड ह्या बाजूने जे आपण खपाट घातलेले ते लूज होऊ नये म्हणून इथं आपल्याला एक पेन घालायचा आहे असा इथं पेन घालू शकता किंवा पेन रिफिल असते ती रिफिल पण घालू शकता तुम्ही पेनची असं याच्यामध्ये घालायचं इथलं टोकून काढून टाकते फक्त पेनच घालायचं हा असं आता जर हे मी दाबलं तर हे दबणार नाही पेन खाली असल्यामुळे हे कपाट पूर्णतः दबलं जाणार नाही कारण याच्याखाली मी पेन घातलेलं आहे म्हणून तर हे मजबूत राहा म्हणून इथं आपण त्याला पेन घालायचं आहे एक त्याच्यानंतर ही महादेवाच्या पिंडीला नंतर आपल्याला खाली या दोन टोपल्या आहेत ही एक टोपली अशी खालती ठेवायची आणि ही टोपली अशी वरती याच्यावर ठेवायची एकमेकावर आणि याच्यावर अशी ही महादेवाची पिंड ठेवून द्यायची अशा प्रकारे अशी महादेवाची पिंड ह्याच्यावर ठेवायची तर आपली महादेवाची पिंड पूर्ण होते तर आता बघूयात ह्या दोन्ही टोपल्या कशा विणायच्या ते तर टोपली विणण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला या टोपलीच्या मापनं साकळ्या घ्यायच्या आहेत साकळ्या घेण्यासाठी सगळ्यात अगोदर हा धागा घेतलेला आहे याच्यामध्ये अशी सुई नॉट मारून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला साकळ्या घ्यायच्या आहेत एक तर इथे मी पूर्ण 60 साकळ्या घेतलेल्या आहेत 60 साकळ्या घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये जी एक नंबरची साखळी आहे याच्यामध्ये अशी सुई घालायची एक नंबरच्या साखळीमध्ये तर आपल्याला ही सुई घालायची आहे अशा प्रकारे आणि ह्याच्यातून नॉट मारून बाहेर काढायचं अशा पद्धतीने तर या राऊंडमध्ये आपल्याला खांब घ्यायचे आहेत जितके खांब या राऊंडमध्ये बसतील तेवढे खांब घ्यायचे हे तीन साखळी झाल्याच्या नंतर अशा प्रकारे जेवढे खांब बसतील या राऊंडमध्ये तेवढे खांब घ्यायचे आहे घेऊन हा राऊंड पूर्ण करायचा आहे तर या टोपलीवरती असं आपण खांब घेतलेले हे ठेवून बघायचं आहे अशा प्रकारे तर इथपर्यंत विणायचं आहे हा जो इथ भाग आहे इथपर्यंत आपल्याला विणायचं आहे म्हणजे आपले आणखीन 2 ते 3 राऊंड होऊन जातील तर हा आपल्या ह्याच्यातला पहिला राऊंड आहे ज्या 60 साखळ्या घेतलेल्या होत्या त्या सगळ्याला मी असं खांबाने विणून घेतलेलं आणि इथं जॉईंट करून घेतलेलं त्याच्यानंतर आता याची दुसरा राऊंड आपल्याला विणायचा आहे तर 3 साखळ्या घ्यायच्या अगोदर अशा प्रकारे तर अशा प्रकारे माझी पहिली लाईन पूर्ण झालेली आहे आता आपल्याला याची दुसरी लाईन बनवायची तर दुसरी लाईन बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर 3 साखळ्या घेतल्याच्या नंतर इथं जे आपण खालच्या राऊंडला खांब घेतलेले आहेत त्या खांबावरून एक एक खांब घेत जायचं आहे प्रत्येक साखळीतून
फक्त एक एक खांब घेत जायचं, इथं कुठं खांब वाढवायचे नाहीत किंवा कमी करायचे नाहीत, थोडे खांब वाढवायचे. तर अशा प्रकारे याचा माझा दुसरा राऊंड पूर्ण झालेला आहे. तर आता आपल्याला याचा तिसरा राऊंड विणायचा आहे. तर तिसरा राऊंड विणण्यासाठी सगळ्यात अगोदर तीन साखळ्या घेतल्याच्यानंतर प्रत्येक साखळीतून एक एक खांब घेत जायचं. इथं पण आपल्याला कुठं खांब वाढवायचे नाहीत, प्रत्येक साखळीतून एक एक खांब घेतो. हा पण तिसरा राऊंड पूर्ण करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे माझ्या याच्या तीनही लाईनी पूर्ण झालेले आहेत, 1, 2 आणि 3. या आपण या टोपलीवरती टाकून बघूयात कसं बसलेलं आहे ते. अशा पद्धतीने हे बसलेलं आहे. तर जसं हे मी खालच्या बाजूचं विणलेलं आहे सेम तसंच यालाही वरच्या बाजूने विणायचं आहे, म्हणजे असे इथून बसून जाईल. तर हा धागा आपल्याला इथंच कट करायचा आहे. धागा इथं आपल्याला कट करून द्यायचा आहे. आणि आपल्याला ह्या इथं जे आपण वरच्या बाजून विणलेलं हो साखळी घेतली होती, इथूनच खांब घेत वरच्या बाजूचं पण विणायचं आहे. त्यासाठी सगळ्यात अगोदर नॉट मारून, नॉट मारल्याच्या नंतर अशी गाठ मारून घ्यायची. इथं जी आपली साखळी आहे होत आहे त्या साखळीमध्ये इथं आपल्याला खांब घ्यायचा आहे. तर हा आपला पहिला खांब. त्याच्यानंतर इथं खालच्या बाजूला जे आपण खांब घेतलेला आहे तो खांब असा सोडायचा आणि पुन्हा त्या खांब दोन्ही खांबाच्या मध्ये हा एक खांब बसवायचा. पुन्हा त्याच्या पुढे इथं दोन खांबामध्ये हा खांब बसवायचा. अशा प्रकारे खालच्या दोन खांबामध्ये हा वरचा आपल्याला एक खांब घ्यायचा आहे. तर ही एक राऊंड विणायचा आणि नंतर जे दोन राऊंड हे जे दोन राऊंड जसे बनवायचे सांगितले होते सेम तसेच याच्यावरचे दोन राऊंड बनवायचेत. म्हणजे हा बाजू ही बाजू अशी टोपलीच्या खाली जाईल आणि ही बाजू त्याच्यावरती अशी बसेल. तर मी एवढं विणते, पुढचं तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे हे सगळं माझं विणून पूर्ण झालेलं आहे. आता इथं जो धागा आहे तो आपल्याला कट करायचा आहे. थोडासा असा लांबणीने मी धागा कट करत आहे. हा धागा कट केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आता घालून इथं आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे हे माझं विणून झालेलं आहे. आता हे आपल्याला याला टोपलीत बसवायचं आहे. ही एक खालच्या बाजूची टोपली आहे, म्हणजे खालची बाजू आहे त्या टोपलीला अशी घालायची. तुम्ही बघू शकता खालच्या बाजूची टोपली अशी घातली. आता त्याच्यानंतर ह्यावरच्या बाजूला वरची टोपली बसवायची. अशा प्रकारे हे पुन्हा जॉईंट करताना बरोबर ओढून ताणून हे बसते व्यवस्थित. अशा प्रकारे हे दोन टोपल्या माझ्या त्याला बसवून झाले. आता इथं वरच्या साईडला आपल्याला महादेवाचे पिंड ठेवायचे आणि ह्या धाग्यानं ते ही टोपली त्या महादेवाच्या पिंडीला जॉईंट करायचे. तर अशा प्रकारे ही टोपली माझी बसवून झालेली आहे, म्हणजे टोपलीलाही पूर्ण लोकर. आता ही टोपलीवर आपल्याला महादेवाची पिंड अशी बसवायची आहे. तर त्या महादेवाच्या पिंडेच्या ओझ्यामुळे ही टोपली तर गुण आहे म्हणून याच्यामध्ये मी असा कपडा घालणार आहे. तर भरून ठेवलं का ही आतमध्ये अशी दबली जाणार नाही.
प्रकारे व्यवस्थित कपड़ा घालून पैक करून घ्यायचा। ज्यामुळे महादेवाची पिंडी याच्यावरती जर ठेवली आपण तर ही टोपली त्याच्या ओझ्याने दबणार नाही। आता याच्यावर अशी महादेवाची पिंड ठेवून द्यायची आणि इथं साईडनं आपल्याला बॉर्डर घ्यायची आहे। इकडच्या साईडला हा मी खालच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल हा धागा इथे सोडलेला आहे हावाला, तर हा धागा आपल्याला आता इथं असा जॉईंट करून घ्यायचा आहे। तर हा जो धागा आहे इथला मी केलेला, तर हा धागा सगळ्यात अगोदर त्याची खालच्या बाजूनच आहे जे आपण टोपलीला विणलेला आहे खालच्या बाजून, याला असा सुई घालायची त्यामधून असं गुंडाळायचं आणि पुन्हा बाहेर काढायचं। बाहेर काढल्याच्या नंतर आता मी इथं खालच्या बाजून बाहेर काढलेलं आहे, तर पुन्हा वरची जी महादेवाची पिंड आहे त्याच्यामध्ये अशी सुई घालायची, सुईला असा धागा गुंडाळायचा आणि इकडच्या वरच्या बाजून बाहेर काढायचा अशा प्रकारे। पुन्हा खाली जी टोपली आहे त्या टोपलीमध्ये इथं अशी सुई घालायची, त्या सुईला धागा असा गुंडाळायचा आणि खालून बाहेर काढायचा। अशा प्रकारे तो बघू शकते इथे जॉईंट झालेला आहे माझा थोडासा भाग, त्याचा पूर्ण या टोपलीला जॉईंट करून घ्यायचा। तर अशा प्रकारे इथं माझी वरच्या बाजूची टोपली बसवून झालेली आहे। आता इथं जी खालच्या बाजूची टोपली आहे याला आपल्याला खपाट लावायचा आहे। खपाट लावल्याच्या नंतर ही जी आपण टोपली विणलेली आहे त्याला असं व्यवस्थित बाहेरच्या साईडनं ओढायचं आणि याला बसवून घ्यायचं। सगळ्यात अगोदर मी याच्या साईडचं खपाट कट करते। तर याला अशा प्रकारे मी खपाट गोल साईजचं खपाट कट केले हे आता खपाट आपल्याला खालच्या बाजूनं बसवायचं आहे। तर ही जे आपण टोपल्याला विणलेलं होतं ते असं थोडंसं वरच्या बाजूला घ्यायचं आहे। तर हे याच्यामुळे घेतल्याच्या नंतर हा मी एक धागा कट केलेला काळ्या कलरचा, सगळ्यात अगोदर इकडच्या बाजूनं सुई घालायची आणि हा धागा त्याच्यामधून असं बाहेर काढायचा। धागा असा बाहेर काढायचा, काढल्याच्या नंतर एक बाजू अशी खाली इथं सोडायची आणि ही जी दुसरी बाजू आहे ती इकडच्या साईडनं पण तसंच करायचं इकडच्या बाजूला आणि हा धागा इथून असा याच्यावरून घ्यायचा। अशा प्रकारे दोन्ही साईडनं धागा मी घातलेला आहे। तर याला जेवढं टाईट होईल तसं असं ओढून घ्यायचं आणि इथे गाठ मारून द्यायची। इथे गाठ मारायची पुन्हा सेम जसं ह्या बाजूला गेले तसंच ह्या बाजूला सगळ्या बाजूला बसून घ्यायचा हा धागा। त्या प्रकारे माझं खपाट बसून झालेलं आहे। तर इथं आपली महादेवाची पिंड पूर्णपणे विणून तयार झालेली आहे। तर बघू शकते विणल्याच्या नंतर किती सुंदर दिसत आहे आणि चांगली मोठी साईज झालेली आहे। खालच्या टोपल्या पण बसवलेल्या आहेत। तर याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार सजवू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं याला तुम्ही सजवू शकता। तर मी याला सजवते आणि पुढचं तुम्ही पुन्हा नंतर सजवल्याच्या नंतर किती सुंदर दिसते ते दाखवते। तर अशा प्रकारे माझी महादेवाची पिंड सजवून झालेली आहे। इथं बघू शकता तुम्ही, इथे मी अशा प्रकारचे प्लास्टिकचे फुलं लावलेले आहेत जे आपल्याला मार्केटमध्ये सहज कुठेही मिळून जातील। मी याच्या अगोदर जी महादेवाची पिंड बनवलेली होती त्याच्यामध्ये असे फुलं लावलेले नव्हते, मणी लावले होते, पण यावेळेस मी फुलं बसवलेले आहेत आणि त्या फुलाच्या वरती अशा प्रकारचे छोटे छोटे मणी बसवलेले आहेत। हे मी फिविकॉलनं चिटकवलेलं आहे याच्यावर, पूर्ण साईडनं असं महादेवाच्या पिंडीला चिटकवलेलं आहे बघू शकता। आणि आता याच्यावरती इथं आपल्याला इथं एक
पांढऱ्या कलरचं फूल अशा प्रकारचं हे मी उलनपासून बनवले आहे, लोकरीपासून असं ठेवायचं आहे. आणि बेलाची पानं म्हणून अशा प्रकारचे तीन पानं बनवलेले आहेत मी हिरव्या कलरनं, तर ते आपल्याला ठेवायचे आहेत. हे फूल कसं बनवायचं याच्यावर मी अगोदरच व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की जाऊन बघा. तर हे फूल एक बनवलेले आणि असे हिरव्या कलरचे ह्याच्यानं असे पान एक बनवायचे. तर हे पान कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगते आता. तर पान बनवण्यासाठी मी हिरव्या कलरची लोकर वापरलेली आहे. इथं सगळ्यात अगोदर असा एक नॉट मारून घ्यायचा याला. आपल्याला नॉट मारल्याच्या नंतर आपल्याला इथं 10 साकळ्या घ्यायच्या आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा 10 साकळ्या घ्यायच्या. आणि 10व्याच्या नंतर आणखीन एक साखळी घ्यायची आहे, पण ह्या साखळीमध्ये आपल्याला विणायचं नाही आहे. त्याच्यानंतर याच्यानंतर आपल्याला हा 10 घ्यायला असा वेढा मारायचा आहे. आणि इथं जी आपली 10व्या नंबरची साखळी आहे त्याच्यामध्ये असा एक खांब घ्यायला चालू कर, असा खांब घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढच्या साखळीमध्ये म्हणजे आपल्या 10 साखळ्यामध्ये आपल्याला 10 खांब घ्यायचे आहेत, प्रत्येक साखळीतून एक एक अशा प्रकारे. इथे मी 2 खांब घेतलेले आहेत. आता सगळ्या ह्याच्यातून एक एक खांब घेत असे आपल्याला 10 खांब घ्यायचे आहेत. इथं माझे 10 खांब घेऊन झालेले आहेत. 10 खांब घेतल्याच्या नंतर त्याच्या पुढं इथं जो 10व्या नंबरचा खांब आपण घेतलेला आहे त्याच्यामध्येच आणखीन एक खांब घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे. हा खांब घेतल्याच्या नंतर पुन्हा इकडच्या बाजूने आपल्याला खांब घ्यायचे आहेत. इथं जो हा स्पेस दिसत आहे तुम्हाला साखळीचा हा फंदा, ह्या फंद्यातून आपल्याला खांब घ्यायला चालू करायचे आहेत. तर इथं 2रा नंबरचा खांब आहे त्या पलीकडच्या बाजूचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये पुढच्या ह्याच्यामध्ये पुन्हा त्याच्या पुढच्या मध्ये असं करत आपल्याला इथं खांब घ्यायचे आहेत. तर इथं आपल्याला 8 खांब घ्यायचे आहेत. आणि सुरुवातीचे जे 3 खांब घेतलेले आहेत, 1, 2, 3 हे 3 खांब आपल्याला सोडून द्यायचे आहेत. तर 8 खांब घेतले या बाजूनी. तर त्याच्यानंतर हे 3 खांब सोडून द्यायचे आहेत आणि डायरेक्ट इथं जो 1 नंबरचा खांब आहे तिथं 1 नंबरची जी साखळी आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला धागा घालून इथं आपल्याला मुख खांब घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. इथं मी जे इकडच्या बाजूला आपण 10 खांब घेतले होते त्यामध्ये फक्त ह्या बाजूला 8च खांब घेतलेत, 3 खांब मी स्किप केलेत. आणि इथं जे 1 नंबरची साखळी होती इथं आपण खांब घ्यायला चालू केले, त्यामध्ये या साईडचा धागा घालून मुका खांब घेतलेला आहे. अशा प्रकारे माझं पान पूर्ण झालेलं आहे. तर हा धागा इथं आपल्याला कट करून टाकायचा आहे कात्रीनं. अशा प्रकारे हे माझं पान विणून पूर्ण झालेलं आहे. आता हे जे मी 3 पानं बनवलेले आहेत, हे जे 3 पानं मी बनवलेले आहेत ते असं एकमेकावरती इथं ठेवून द्यायचे. असं ह्याला ठेवायचं एकमेकावरती आणि तिन्हीतून आपल्याला हिसवी बाहेर काढायचे, तिन्ही खांबात तिन्ही पानातून. अशा प्रकारे पुन्हा हा लोकरीचा धागा ह्याला हे करून तिन्हीतून ही सुई बाहेर धागा बाहेर काढायचा आहे.
अशा प्रकारे हे तीन पाक तीन पान आपल्याला बसवून घ्यायचे आहेत आणि याच्यावरती हे फूल असं ठेवायचंय आणि हे असंच आपल्याला या महादेवाच्या पिंडीच्या वरती इथे इथं बसवून द्यायचंय, इथं बसवून लावायचंय अशा प्रकारे। तर मी हे बसवते आणि पुन्हा नंतर तुम्हाला दाखवते। तर अशा प्रकारे माझं फूल आणि खालचे पानं बसून झालेले आहेत आणि इथं माझी महादेवाची पिंड पूर्ण झालेली आहे। तर या पिंडीला मी साप बनवलेला नाहीये, कारण ज्यांची ऑर्डर आलेली आहे या पिंडीसाठी त्यांनी साप बनवायला नको म्हटलेले आहे। तर तुम्हाला साप कसा बनवायचा हे बघायचं असेल तर त्याच्यावर मी खास एक व्हिडिओ टाकते। अशा प्रकारे माझी महादेवाची पिंड पूर्ण झालेली आहे विनोद। तर तुम्हाला ही पिंड कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।